घोषणा तो अपन दिन भर देते रहेंगे। नहीं चलेगी, नहीं चलेगी। बनाला की मंदानी नहीं चलेगी, नहीं चलेगी। बनाला की मंदानी पासून आपल्या न्याय हक्कांसाठी या ठिकाणी आपण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बोरिवली या कार्यालयावर आपण धडक मारलेले आहे। अभिजीत राणे साहेबांनी चार दिवसापूर्वी आपल्या सर्वांना आदेश दिला, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बोरिवली या कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळात वाढलेला आहे। दलाल आणि प्रादेशिक परिवहन कार्यकार अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे आणि या ठिकाणी दलालांनी सांगितल्याशिवाय परिवहन आयुक्त सही करत नाही। त्यांना अद्दल घडवण्यासाठी आज अभिजीत राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आलेलो आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी आपण सगळे या परिसरातले त्रासलेले रिक्षा चालक मालक आणि ज्या ज्या जी जी लोक या ठिकाणी या आरटीओ कार्यालयात आल्यानंतर ज्यांना ज्यांना त्रास झालेला आहे ते सर्व रिक्षा चालक मालक आपल्या युनियनशी निगडीत असलेले सर्व आपल्या परिवारांचे सदस्य या ठिकाणी मुंबई शहरामध्ये 40,000 अधिक रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांचं प्रतिनिधित्व करणारी युनियन या ठिकाणी मागच्या 6 महिन्यापासून अनेक फाइली पेंडिंग राहिलेल्या आहेत। परमिटचे प्रश्न आहेत, वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आपली लढाई रोजच चालत असते, पण या ठिकाणी मागच्या 8 दिवसापूर्वी काही इकडच्या दलालांनी आपल्या युनियनच्या मार्फत कुठचेही कमिशन न घेता किंवा कुठच्याही किमतीच्या वरची किंमत न आकारता हम लोगों को सेवा देने का काम करते हैं आणि या ठिकाणी काही दलालांनी आपल्याकडे आपल्या युनियन साठी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्या हल्ल्यामुळे आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहे। मी रवि गायकवाड जे या ऑफिसचे प्रमुख आहेत त्यांना आपण 7 दिवसाचा इशारा दिलेला आहे की या 7 दिवसामध्ये आपले जे प्रलंबित कामं आहेत ती जर झाली नाहीत तर हा एक छोटासा आक्रोश मोर्चा आहे। तो आक्रोश मोर्चा हा विशाल मोर्चामध्ये रूपांतर होण्याकरता वेळ लागणार नाही आणि 8व्या दिवशी जर आपली कामं झाली नाही तर या ठिकाणी आपण बघितलं असेल की मोजून फक्त आपण 500 लोक या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याकडे जी 500 लोक आलेली आहेत त्यांची नावं आपल्याकडे आहेत। जर गरज लागली तर आपल्याकडे असलेले 40,000 लोक या ठिकाणी जमतील। ज्या ज्या दलालांनी या ठिकाणी काही चुकीचे कृत्य केलेले आहेत त्यांना मी एवढाच इशारा देईन, तुम्ही जर 10 असाल तर आम्ही 100 आहोत, तुम्ही 1 दिला तर आम्ही तुम्हाला सगळे मिळून 7 ठोकून काढू। मिश्राजी आणि त्यांची संपूर्ण टीम या सगळ्यांना मी अभय दिलेला आहे। मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की आपल्यापैकी एक साधारण रिक्षावाल्याला जरी त्रास झाला तर अख्खी युनियन तुमच्या सेवेसाठी हजर आहे, तत्पर आहे।
रवि गायकवाड यांनी मला आश्वासित केलं आहे, संबंधित आरटीओचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई होईल आणि त्याचबरोबर मुंबईचे लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख सन्माननीय देवेन भारती यांच्याशी माझं आज सकाळी फोनवरती चर्चा झालेली आहे। जे ज्या दलालांनी या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर तात्काळ लवकरात लवकर कारवाई होईल ही पण आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की या ठिकाणी आपण कोणाचे गुलाम नाही आहोत, आपण रिक्षा चालक आहोत, मालक आहोत, आपण काम काढतोय, मेहनत करतोय। कोणी जर आपल्यावर अन्याय करायचा प्रयत्न केला, कोणी आपल्यावर दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच वेळेस त्याच ठिकाणी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आणि युनियन कायमच तुमच्या बरोबर राहणार आहे। या ठिकाणी मेट्रोचं काम जवळपास संपत आलेलं आहे आणि ही सगळी मोठी गदा ही आपल्या सगळ्या रिक्षावाल्यांवर येणार आहे। आपण सगळे संघटित झालो पाहिजे। आपल्यामधली जी लढाई आहे ती लढाई आपण मोठी ज्वालामुखी म्हणून तयार करायची आहे। आपल्याला आज महाराष्ट्र शासनाकडून असंघटित कामगार जे आहेत त्यांना आता ओळखपत्र मिळणार आहे। सकारात्मक दृष्टिकोनाने आपण आपलं कसं जीवन चांगलं सुखी करू शकू। मुंबई महानगरपालिकेकडून रिक्षा चालकांच्या महिलांसाठी बचत गट गटाची स्थापना झालेली आहे। अनेक स्कीम्स महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेचे आहेत जे आपल्या रिक्षावाले त्याचा फायदा घेत नाही आहेत। आपण युनियनच्या कार्यालयात जाऊन या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी। मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही पण आज आपण या ठिकाणी सगळे जमलो आपल्या सगळ्यांचं यश आहे की या कमिशनरने 7 दिवसामध्ये या ठिकाणी ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या संपूर्ण मागण्या पूर्ण करतील असा विश्वास दिला आहे। त्यामुळे आजच्या या आक्रोश मोर्चाचा आपला विजय आहे असं मी समजतो आणि जर कुठेही चालाकबाजी केली, चतुराई दाखवली